अपना मैन ऑफ द मैच का पुरस्कार घेण्यासाठी चला एक रांगे दोनों टीम एक रांगे जाए आत वाई तालुक्याच्या खेळाडूंचं या ठिकाणी आगमन होते मैदान मध्य एकदा जोरदार टाळेनी स्वागत करूया वाई टीम च या मैदान मध्य एक जबरदस्त प्रेक्षणीय मैच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। दुसरी बाजूने मात्र आगमन होईल ते मात्र खऱ्या अर्थाने पाटण तालुका या संघाचं देखील मैदानामध्ये आगमन व्हायचे। चला पाटण तालुक्याचे खेळाडू चला मैन ऑफ द मैच या ठिकाणी आपण देण्यासाठी जातोय मंगेश मैन ऑफ द मैच। तर मैन ऑफ द मैच का पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय संजय जी कोळेकर साहेबांचे शुभ हस्ते मैन ऑफ द मैच का पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। आपण पाहू शकाल खेळाडू आहे मयूर जिंती संघाचा त्याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। चला मयूर आपल्याला एक मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी भेटलं होतं ही टी शर्ट मात्र नक्कीच दुसऱ्या कोणत्यातरी खेळाडूच्या खांद्यावरती द्या म्हणजे संघाला आणखीन शोभा वाढेल। चला पाटण तालुका प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे आहे कैप्टन गणेश शिंदे अर्जुन कदम अतुल चव्हाण अनिल जाधव इंद्रजीत पाटील रणजीत जाधव किरण मोरे अक्षय पाटील संतोष डिसले अक्षय गडकर अतुल भालेकर भागवत बागल हि प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत आली आहे। तर आम्ही विनंती करतोय चला आपण मैदानामध्ये लवकरात लवकर जा एका लाइनअप मध्ये आपल्याला जायचंय। पाटण वाले लक्षात ठेवा आपण जर उशीर केला तर एक ओवर कमी करण्यात येईल आपली। चला जी वाई तालुका आपण लाइनअप करायचंय खेळपट्टीच्या भोवती एका रांगेत उभे राहा आपण। पाटण तालुका आपण खूप उशीर करताय जरा प्लीज थोड़ा कोऑपरेट करा आम्हाला कारण की अजून सेमीफाइनल फाइनल या ठिकाणी खेळवायचे आहे। नक्कीच त्याचबरोबर पाटण टेनिस क्रिकेट चे उपाध्यक्ष श्री सचिन जी मोरे साहेब तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम टू स्टेज। तर मी विनंती करेल पाटण तालुका संघ आपण प्लेइंग 11 सर्वांनी मैदानामध्ये जायचंय त्याचबरोबर पाटण तालुक्याचा मान अभिमान पाटण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सर्वे सर्वा शिवा जाधव आपण देखील या टीम सोबत मैदानामध्ये उतरायचंय। मी उपाध्यक्ष सचिन मोरे साहेब आपणास देखील विनंती करेल आपण देखील खेळपट्टीवरती जायचंय। मोरे साहेब आपण देखील आपल्या टीम सोबत खेळपट्टीवरती जायचंय। शिवा जाधव आपणास विनंती असेल आपण आपला संघ पाटण तालुक्याचा संघ खेळपट्टीवरती घेऊन जायचा आहे सोबत सचिन मोरे साहेब यांना देखील विनंती करेल मी आपण देखील खेळपट्टीवरती जायचा आहे। मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात पाटण तालुका मैदानामध्ये उतरतोय ज्या सामन्याची आपण वाट पाहत होतो डोळ्याचं पारणं फेडणार आहे हाई वोल्टेज मुकाबला कलगी तुरा तू तू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच कोण कोणाला दूर चालेल कोण कोणाला आसमान दाखवेल इथे कोणी जिंकू दे कोणी हरू द्या आमच्यासाठी सातारा नेहमी जिंकत राहिला कारण की वाई तालुका आपण पाहिलं तर सातारा आणि पाटण तालुका पाहिलं तर सातारा हे पहिलं नाव येत आहे इथे क्रिकेटचा विजय होईल।
कारण की आयुष्यात जिने मला कधी सोडलं नाही, जिच्याशी मी कधी ब्रेकअप केला नाही, ते क्रिकेट आजही मनामनात रक्ता रक्तात सळसळ करत असताना त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हा प्रेक्षणीय सामना. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय द पॉवर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट, द पॉवर ऑफ नवी मुंबई. पाटण तालुक्याचा मोहरक्या, पाटण तालुक्याचे अध्यक्ष सर्वे सर्वा शिवा जाधव मैदानाकडे वाटचाल करतोय, त्याचसोबत सचिन मोरे साहेब देखील आहेत. तर विनंती करेल फोटो क्लिक झाल्यानंतर लगेचच या सामन्याला सुरुवात होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओ दादा इथं खुर्च्या ठेवा, खुर्च्या ठेवा, ते इथंच इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा. काय प्लेयर इथून जाणार आहेत, प्लेयर इथून जाणार आहेत, त्या खुर्च्या ठेवा प्लीज, खुर्च्या ठेवा दादा प्लीज. आम्ही रिक्वेस्ट करतोय, नाराज होऊ नका, फक्त आम्ही सांगतोय कारण की खेळाडू इथून प्रस्थान करतील. आणि खेळाडू आल्यानंतर जरा त्या खुर्च्या आम्हाला खाली करण्यास मदत करा, बाकीच्या आम्ही तुम्हाला व्यवस्था करतो, पर्यायी व्यवस्था, परंतु त्या खुर्च्या आपल्याला लगेचच रिकाम्या कराव्या लागतील. तर त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल एक जबरदस्त फोटो सेशन. एकीकडे आपण पाहू शकाल वाई तालुका, दुसरीकडे पाटण तालुका, या दोन तालुक्यांमध्ये इथे क्रिकेटचं महायुद्ध महासंग्राम रंगला जाईल. या 40+ घनसोलीच्या मैदानावरती कोणता संघ इथे मात्र विजेतेपद इथून घेऊन जाईल, कोणताच संघ पराभूत होईल, परंतु कोणी जिंको कोणी हारो फक्त सातारा जिल्हा इथे मात्र महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणी या स्पर्धेला गालबोट लागून देऊ नका, या स्पर्धेचा आनंद घ्या, या मॅचचा आनंद घ्या. फक्त ही स्पर्धा आणि ही मॅच आम्ही तुमच्या फक्त मनोरंजनासाठी आम्ही आयोजित केली आहे, त्यामुळे इथे या मॅचचा फक्त आनंद घ्या आणि आपल्या तोंडाला मास्क लावायला विसरू नका, कारण की तुमच्यामुळे इतरांना नुकसान होईल असं कोणतंही कृत्य या मैदानावरती करू नका. एक जबरदस्त फोटो सेशन आणि त्यानंतर टॉस कडे आपण जाणार आहोत. आयोजकांपैकी आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने ज्यांनी मेहनत या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी घेतली, कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील चषक 2021 हे जबरदस्त आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता आपल्याला पाहायला मिळत नाहीये, तर इथे मात्र ज्यांनी मेहनत घेतली, सुधाकरजी पवार, मंगेशजी कोळेकर, शैलीजी सावंत, स्वप्नीलजी सावंत, अक्षयजी गडकर, या सर्व आयोजकांचं मी या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून हा खूप मोठा प्रयत्न यशस्वी करण्याचं काम ते करतायत. आणि त्यासाठी मात्र आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. या मॅचमध्ये आपण जातोय, टॉस होतोय त्या ठिकाणी, टॉस झाला आणि टॉस जिंकलाय, हात वरती करा फक्त. टॉस विजेता संघ, पाटण तालुका संघ टॉस जिंकतोय, म्हणजे इथून मात्र सुरुवात झाली आहे पाटण तालुक्याच्या बाजूने, टॉस त्यांच्या बाजूने, 4 ओव्हरची मॅच. आणि इथे मात्र हे सेलिब्रेशन मैदानावरती आपण पाहू शकाल, पहिल्यांदाच या मैदानावरती अशा पद्धतीची मॅच या ठिकाणी खेळवली जाते. तर डीजे एक विनंती करेल, एक सुमधुर संगीत होऊ द्यात, कारण की पाटण तालुक्याची सुरुवात गोड झालेली आहे, टॉस नाणेफेक आपल्या दिशेने लागलेला आहे. सुरुवात होईल, परंतु दोन्ही टीम एकमेकांना हँडशेक्स करा आणि एकमेकांना शुभेच्छा द्या या सामन्यासाठी. दोन्ही टीमला आम्ही या ठिकाणी विनंती करतोय, एकमेकांच्या खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत हस्तांदोलन करून, आणि त्यानंतर मात्र आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. एक जबरदस्त प्रेक्षणीय मॅच आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे पाटण तालुका, दुसरीकडे वाई तालुका, या दोन तालुक्यांमध्ये हा रंगणारा महायुद्ध महासंग्राम या क्रिकेटच्या मैदानावरती. एक जबरदस्त मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय, ज्याची वाट आपण 2 दिवस झाले पाहत होतो, त्याचा मात्र ग्रँड एंट्री आणि ग्रँड ओपनिंग सोहळा या ठिकाणी आपण पाहिला. एका रांगेमध्ये आपण बाहेर या आणि इथे व्यासपीठाच्या समोर
आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे, त्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आपण व्यासपीठाजवळ यायचंय आणि इथून आपला मार्गक्रमण करायचंय. मी विनंती करेल वाई तालुका आपण देखील व्यासपीठाच्या जवळ यायचंय. इथूनच आपली सिटिंग पोझिशन आहे, इथूनच आपल्याला एंट्री आहे, एक्झिट आहे. त्याचबरोबर पाटण तालुका आपणास देखील इथूनच एंट्री असेल. तर प्रेक्षणीय सामना, वाई सामना आपण पाहिला तर अमित वाडकर, विशाल चोरगिया, अतिश सनस, जयराज वाडकर, राहुल बगण्या, त्याचनंतर विश्वनाथ दानवले असेल, शरद कोंडाळकर असेल, दशरथ वाडकर असेल, प्रवीण फनसिया, चेतन चोरटे असेल, तसेच अभि चोरट असेल आणि ओमकार वाडकर, ही खूप मोठी नावं आहेत. हर्षल दादा, मी सांगेल वाई तालुक्याचं हे खेळाडू तारे सितारे आहेत, अक्षरशः चाळणीतून चाळून आणलेले हे खेळाडू आहेत. वाई तालुक्याकडे खरंच लक्ष असेल प्रेक्षकांचं. तारे सितारे असलेला संघ वाई तालुका आपण पाहू शकतो. फोटोशूट तिथे केला जातोय. भगव्या कलरची जर्सी आहे, भगवमय वातावरण केलं जात आहे. त्याचबरोबर पाटण तालुका आपण पाहतोय येलो जर्सी मध्ये. हॅलो, जे प्रेक्षक पडद्याच्या पुढे बसले रांगेपासून लाईन पासून मागे बसा. आपण जरूर बसा पडद्याच्या आतमध्ये, परंतु रांगेपासून मागे बसा. जी आमची लाईन आहे बाउंड्री लाईन, तिच्यापासून शिवा जाधव थोडस ते आपल्या शेजारी असलेल्या प्रेक्षकांना सांगा, थोडस बाउंड्री लाईन पासून लांब बसा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास खेळाडूंना होणार नाही याची दक्षता आपल्याला ठिकाणी घ्यायची. चला मागे वा, प्लीज मागे वा. आणि पाटण तालुका टॉस जिंकलाय. गणेश शिंदे आपला निर्णय कळवा. गणेश शिंदे, व्हिडिओज के लिए चॅनल को सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत. इथून यायचे आपल्या, इथून आपला मार्गक्रमण करायचे, आपला प्लेइंग 11 घेऊन. व्हिडिओज के लिए चॅनल को सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत. यस, माननीय सन्माननीय संतोषजी मोकाशी साहेब, आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, बिल्कुल मत बोलू. सामना चार षटकांचा असेल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. अर्थातच प्रवीण फनसे दादा, सामना चार षटकांचा असेल आणि गणेश शिंदे, सामना चार षटकांचा असेल. चला, हॅलो, विनंती असेल या पाटण तालुका या ठिकाणी आपल्यास व्यवस्था केली बसण्याची. तर सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं एकीकडे आपण पाहणार आहोत. वाई तालुक्याचे सर्व समर्थक एकीकडे आपण पाहणार आहोत, पाटण तालुक्याचे सर्व समर्थक. आणि या मॅच साठी मात्र खऱ्या अर्थाने अनेक लोकांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी, या मॅच साठी आले. तर दादा विनंती करतोय, या खुर्च्या खाली करा व्यासपीठाच्या समोरच्या. आमच्या प्लेइंग 11 जे खेळाडू आहेत त्यांना बसण्यासाठी ती मात्र व्यवस्था करून द्या प्लीज. थोडं सहकार्य करा आणि या ठिकाणी बसू द्या आमच्या खेळाडूंना. पडद्याच्या जवळ आपण जरूर बसा, परंतु बाउंड्री लाईन पासून लांब बसा. सगळ्यांना आम्ही विनंती करतोय. आणि कोणत्याही प्रकारे आपण स्पर्धेला आणि मॅचला गालबोट लागणार नाही या दोन्ही साईडच्या दोन्ही तालुक्यातील प्रेक्षकांना आणि त्याच्या समर्थकांना आम्ही विनंती करतोय की आपण अगदी संयमाने शांततेने या मॅचचा फक्त आनंद घ्या. कारण की मॅच फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही आयोजित केली आहे, त्यामुळे या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्या एवढंच फक्त सांगू. आणि या मॅचला सुरुवात होण्यासाठी जाते आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्या संवेद जोडला जातोय या पाटण तालुक्याचा एक बुलंद आवाज, म्हणजे आमचे परम मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन सदस्य किरण मस्कर याच्याकडे. आणि त्याच्या संवेद आम्ही देखील जोडले जाऊ त्वरित, मात्र मॅचला सुरुवात करायची आहे. नक्की सामना सुरू होण्याच्या आधी मी एवढंच सांगेल, हा सामना प्रेक्षणीय सामना आहे. या सामन्यामध्ये आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, मैत्रीपूर्वक लढत आहे. सामना कोणीही जिंको, आमच्यासाठी क्रिकेट आणि सातारा नेहमी जिंकत राहील. तर या सामन्याला गालबोट लागणार नाही याच्या भान ठेवायचं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तर सामना सुरू होण्याच्या आधीच बक्षिसांचा वर्षाव होतोय. सलग तीन षटकार हे पाटण इलेव्हन साठी हे प्राइज येत आहे. सलग तीन षटकार आणि सलग चार चौकार, तीन चौकारांसाठी प्रमोदजी दादा साळुंखे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. पाटण इलेव्हन साठी टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होऊन जाऊ दे. आता मैदानामध्ये उतरला जातोय द कोहिनूर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट. त्याचबरोबर पाटण टेनिस क्रिकेटचा मान आणि दुसरा कोहिनूर या पाटण टेनिस क्रिकेटचा गणेश शिंदे एक मोठं नाव, त्याच बरोबर रणजित जाधव, काय जोडा आहे
मी तर म्हणेल अगदी भक्कम जोडा मैदानामध्ये पाठवला जात आहे. सामना नक्की प्रेक्षणीय होईल. वाई तालुका सहजासहजी ह्या सामन्याला एक हाती जाऊन देण्याचा प्रयत्न नाही करणार सर. मॅच सुरुवात होण्यासाठी जाते. एक जबरदस्त मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ज्याची आतुरता संपूर्ण प्रेक्षकांना, संपूर्ण खेळाडूंना आणि संपूर्ण वाई पाटण तालुक्यातील नागरिकांना आणि सदस्यांना होती. तो क्षण मात्र या ठिकाणी येऊन ठेपलाय. चार ओव्हरची मॅच आणि या चार ओव्हरच्या मॅचसाठी दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये सज्ज होत आहेत. एकीकडे असेल तो म्हणजे गणेश शिंदे, दुसरीकडे मात्र रणजित जाधव. तर दुसऱ्या एंडला आपण गोलंदाजी मार्कवर शरद कोंडाळकरला पाहणार आहोत. तर चला एकदा जोरदार टाळ्यांनी पहिल्या चेंडूचं स्वागत करूया. वाई तालुका पाटण तालुका या प्रेक्षणीय मॅचसाठी टाळ्यांचा आवाज कमी झाला की काय. आता मात्र पहिला बॉल. येस, पहिला बॉल आपण पाहिला. ज्या वेगाने या गोलंदाजाने टाकला त्याला म्हटलं जातं एक्सप्रेस ऑफ वाई तालुका. मिस्टर दशरथ आपण पाहू शकतो, शरद आपण पाहू शकतो. बॉलिंग मागवत तिथे आहे. पंचांचा इशारा येतो आहे 22 स्वरूपामध्ये. या धावा आपण पाहिल्या तर स्कोरबोर्डवरती ऍड होतील 2 धावा. वाई तालुक्यातील रेणोळी गावातील हा गोलंदाज आहे मिस्टर शरद. मैदानामध्ये लगेचच मेडिकल किट पाठवायचं. मेडिकल मैदानामध्ये लगेचच इथे मात्र आपण पाहतोय खेळाडूला थोडीशी इजा झाली आहे, परंतु त्यातून मात्र सावरण्याचा प्रयत्न होईल का हे मात्र पाहायला मिळेल. कारण की मला वाटतंय अमित वाडकर स्वतः इंजर्ड होतोय आणि बँडेड मैदानामध्ये पाठवून द्या. बँडेड पाठवा. ओके, स्वतः अमित वाडकर यष्टीरक्षण करत असताना मात्र थोडासा इंजर्ड होतोय. आपण पाहू शकाल एकीकडे असेल टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तो म्हणजे खऱ्या अर्थाने पाटण तालुका संघाने. आणि बॉलिंगचा निर्णय या ठिकाणी होतोय तो म्हणजे वाई तालुक्याच्या माध्यमातून. चार ओव्हरची मॅच, चला प्लीज टाइमपास कमी करा. ही फायनलची मॅच नाही आहे मित्रांनो, सेमीफायनल आणि फायनल या स्पर्धेची आम्हाला पूर्ण करायची आहे. त्यामुळे जर वेळ आपल्याकडे कमी आहे थोडं सहकार्य करा आम्हाला. जर खेळाडू अनफिट असेल तर आपला 12वा खेळाडू आमच्याकडे आहे, त्याला आपण मैदानात घेऊ शकता. परंतु इथे जर फिट असाल तर मॅच चालू करा प्लीज. तर माननीय सन्माननीय श्री सुरेशजी कोळेकर साहेब शेठ इथे उपस्थित आहेत. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या आयोजकांना देण्यात आल्या ते माननीय सन्माननीय सुरेशजी कोळेकर शेठ इथे उपस्थित आहेत. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे सर. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. आपण जाऊया मॅचकडे. थोड्याशा व्यत्ययानंतर आपण या मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल शरद कोंडाळकरने फेकला, त्यानंतर मात्र 2 रन 22 स्वरूपामध्ये आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागल्यात. एकीकडे आपण पाहतोय गणेश शिंदे, एक पाटणचा हिरा, तर दुसरीकडे असेल कोहिनूर, तो म्हणजे रणजित जाधव. हे दोन्ही हिरे मात्र आज या पाटण तालुक्यासाठी एक वरदान ठरलेत. सेकंड बॉल शरद कोंडाळकर कम्स इन अ राईट आर्म ओव्हर द विकेट. काय फटका आहे यावेळेस, गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार जाईल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन मध्ये. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 22 स्वरूपामध्ये धावा आल्या आणि त्यानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळतोय गणेश शिंदेच्या बॅट मधून. सेकंड बॉल इथे मात्र पूर्ण झालाय.
हाताड़ बॉल उचल चेंडू चेंडू जाईल मात्र मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर गणेश शिंदे च्या बॅट मधून येतोय षटकार। इथे मात्र खूप मोठा फटका खेळला जातो शरदच्या गोलंदाजी वरती मात्र केला जातोय प्रहार आणि इथे गोलंदाजी मार्क वर चौथा बॉल घेऊन शरद राइट अमोर द विकेट आणखीन एक चेंडू उचलला फटका फसलाय फिल्डर चेंडू खाली येतोय इथे कॅच पकडली जाईल मोठी सफलता मोठा धक्का मोठा हादरा पाटण तालुका टीमचा कॅप्टन गणेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन। सो मच डीजे। तर हर्षल सर मी आधीच म्हणलं होतं टिट फॉर टॅट जसेच तसे उठत तू 10 नंबरी तर मी 11 नंबरी तू शेर तर मी 125 हे दाखवणारा सामना आहे। तू जर मला षटकार लगाऊ शकतो तर मी देखील तुला पवेलियनच्या दिशेने पाठवू शकतो आमचा देखील पॅटर्न वेगळा आहे रफ्तार वेगावती स्वार होत आहे चेंडू टाकतोय की आगीचे निखार या काय सुरेख दर्जेदार गोलंदाजी आहे लाजवाब मिस्टर शरद पण पाहू शकतो 12-15-20 पावलांचा रन अप काय बोलाल सर पहिली विकेट पाटणची गेलेली आहे। नक्कीच एकीकडे जर आपण पाहिलं तर पाटण तालुक्याचा जल्लोष दुसरीकडे वाई तालुक्याचा जल्लोष तर इथे मात्र शरद पुन्हा एकदा सज्ज रणजीतच्या बॅट मधून उचललाय चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी येतो हा षटकार। थँक्यू सो मच डीजे। तर पाटण 11 साठी त्या पारितोषिक आलंय उपाध्यक्ष सचिन मोरे साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार बॅक टू बॅक 3 चौकार याच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक सचिन मोरे साहेब यांच्याकडून असेल आणि 501 रुपयाचं पारितोषिक प्रमोद दादा यांच्याकडून असेल। नक्कीच पुढचा बॉल शरद कोंडालकर राईट अमोर द विकेट रणजितचा हा देखील फटका फसलाय आता मात्र दडदडीचं वातावरण असेल आणखीन एक विकेट आणखीन मोठी सफलता शरद कोंडाळकरने करून दाखवले आपल्या टीमसाठी आपल्या तालुक्यासाठी जे पाटण तालुक्याचे 2 हिरे होते ते परतवलेत माघारी रणजित बॅक टू द पॅव्हिलियन। त्या बात येते मात्र लाजवाब टिट फॉर टॅट दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले जात आहेत इथे मात्र जशी सुरुवात केली गणेशने त्याला बाद करून परतवलं माघारी शरद कोंडाळकरने आणि जसं रणजितने त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला रणजितला देखील पाठवले माघारी आपल्या तंबूच्या दिशेने। पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी टीमची धावसंख्या आपल्या पाहायला मिळते 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात एक जबरदस्त मॅच कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील चषक 2021 हे मात्र सफल होत असताना आपण पाहू शकाल या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आणि या आयोजनामध्ये आयोजित करण्यात आलेली प्रेक्षणीय मॅच पाटण तालुका आणि वाई तालुका या 2 तालुक्यांच्या दरम्यानचे घमासान युद्ध आपण पाहतोय चौकार षटकार आला की इथे मात्र पाटण तालुक्याकडून जल्लोष होतोय परंतु जसा विकेट जातोय तसा वाई तालुक्याकडून पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळतोय हे खऱ्या अर्थाने गणित जुळलंय कारण की ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी हा सामना स्वतःच्या डोक्यावरती उचललाय मला वाटतंय या मॅचच्या शेवटामध्ये खूप काही रंग आपल्याला पाहायला मिळतील। नक्की सर सुरेख फटका आहे मात्र फसला जातोय की काय क्षेत्ररक्षक जरूर आहे कॅच घेतली जाते पाटण तालुक्याचा बाहुबली अगदी स्वस्तामध्ये आउट होतोय सर अनिल जाधव बॅक टू द पवेलियन। थँक्यू सो मच डीजे। त्याचसोबत
ज्येष्ठ समाजसेवक माननीय सन्माननीय अप्पा चिकने साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. जातो मॅच कडे. पुन्हा एकदा बॅट्समन आउट होऊन परतलाय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय किरण मोरे. एक जबरदस्त इन्फॉर्म बॅट्समन आहे. त्याच्या समोर इंद्रजीत पाटील हा देखील इन्फॉर्म बॅट्समन आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती सतीश सणस आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. अंपायरचा सिग्नल येईल आमच्यापर्यंत, येस इट इज अ व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंट मध्ये जोडली जाते, ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. त्याचबरोबर माननीय श्री सन्माननीय काशीनाथ चोरगे शेठ इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय सन्माननीय अधिक कोळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचे मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो या आयोजनाच्या तर्फे. नक्कीच. इथे मोठा फटका इंद्रजीतच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक जबरदस्त काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतो षटकार. तर इंद्रजीत इथे मात्र स्वतःला सेट करण्याचा प्रयत्न करतो. सतीश सणस गोलंदाजी मार्क होती. राईट आर्म अराउंड द विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय. आणि इथे बघता बघता दोन रन पूर्ण केल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकीकडे पाहतो इंद्रजीत पाटील, दुसरीकडे किरण मोरे. ही जोडी मात्र मैदानामध्ये नेमके काय रंग उधळेल याची सर्व प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. परंतु वाई तालुका एक असा तालुका आहे ज्याच्यामध्ये अनेक हिरे मोती जडलेत. त्यांच्या मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहू शकाल. आमचे सचिन दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं जो सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने. स्ट्राईक रोटेट झाली, आपण पाहू शकाल. इंद्रजीत पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आणि किरण मोरेला या ठिकाणी संधी मिळते. नक्की किरण मोरे आपण पाहिलं तर श्रेयस वॉरियर्स या संघातून खेळत असताना चिकलेवाडी या संघातून बिलॉंग करतो. श्रीराम इलेव्हन चिकलेवाडी अगदी येणाऱ्या काळामध्ये उभवून आलेला हा फलंदाज आहे. पण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा अटेम्प्ट तिथे करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजाचा अगदी थोडासा मागे टप्पा टाकण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर स्कोर तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तो जाऊन पोहोचतो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. 28 पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालेला आहे. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक. मिस्टर सतीश सणस आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर. राईट टर्म अराउंड अ विकेट. स्ट्रायकिंग वरती पाहतोय किरण मोरे. सुरेख फटका आया. बिग 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 हिट मॅन फ्रॉम किरण मोरे. व्हॉट अ बॅटिंग, काय सुरेख फटका. डीजे संधी तुम्हाला असेल. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहिलं तर किरणच्या बॅटमधून तिथे फटका येतोय. आणि 3 जानेवारी 2021 जिव्हाळ्याचा चषक आपण आठवला तर तळवलीच्या मैदानामध्ये झालेला चषक चिकलेवाडी वर्षे जुळेवाडी या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. आणि किरणचा रेकॉर्ड पाहिला तर 11 चेंडूमध्ये 46 धावा त्याने ठोकल्या. 5 इनिंगमध्ये 11 षटकार 3 चौकार आणि 42 बॉलमध्ये 104 धावा त्याच्या नावावरती आहे. हा रेकॉर्ड आहे तो म्हणजे किरण मोरेचा. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय मिस्टर इंद्रजीत दादा. आणि बॉलिंग मार्कवर आपण जाऊयात. वाई एक्सप्रेस मिस्टर दशरथ वाटकर मॅन फ्रॉम बोरगावा. वेगावरती स्वार होईल गोलंदाज. यॉर्कर चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं म्हणून तर म्हटलं जातं. या क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना मान आहे, एक सचिन तेंडुलकर दुसरं परफेक्ट यॉर्कर. तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं या गोलंदाजाने. नक्की दशरथ वाडकर एक जबरदस्त गोलंदाज मानला जातो आणि त्याला मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते गरजेचं होतं. तिसरं षटक आहे आणि या षटकामध्ये जितक्या धावा रोखल्या जातील तितका फायदा मात्र वाई संघाला होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. दशरथ राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन साईडला लॉंग ऑन वरून शरद कोंडाळकर.
खूप वेगाने येतो चेंडूवरती, एक रन मात्र पूर्ण केली जाईल. टीमची धाव संख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आहे 36. 36 धावा आतापर्यंत झाले दोन चेंडूच्या समाप्तीनंतर, म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडूमध्ये पाटण तालुका किती धावांपर्यंत जाऊन पोहोचेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. तिसरा बॉल यावेळेस ऑप्सिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, असफल ठरला, जणू असं वाटलं होतं या चेंडूवरती हा चेंडू लीव करेल इंद्रजीत, परंतु बॅट त्या ठिकाणी मात्र आडवी येते आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडूचा खेळ समाप्त. नक्की या गोलंदाजासाठी दसऱ्यासाठी प्रत्येक विकेटला साई मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वे सर्वा संस्थापक माननीय सन्माननीय नितीन रांजणे अण्णा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. यॉर्क चेंडुआ, इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. इथे त्रिफळा चित होत्या फलंदाज. आपण पाहिलं तर इंद्रजीत माघारी येतोय. डीजे संधी तुम्हाला असेल. सो मच. समोर अशी गर्दी असली त्यात माणसं दर्दी असली की सोहळा आणि सामना आणि आयोजन सुंदर होणार याच्यामध्ये क्षण मात्र तीळ मात्र शंका नाही. गर्दी पाहू शकता मैदानामध्ये, मुंगी शिरायला देखील जागा नाही आहे. हे पाटीवरची थाप आहे, ही पोच पावती आहे, ती म्हणजे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील चषक 2021 वरचं प्रेम आहे. हे प्रेम आहे वाई तालुक्यावरचं, हे प्रेम आहे पाटण तालुक्यावरचं. या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा, प्रेक्षक राजा वर्गांचा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. हा प्रेक्षक राजा आणि यांना विनंती करेल, जमलं तर थोडंसं सोशल डिस्टन्स ठेवा मित्रांनो, मास्कचा वापर करा, कारण की गर्दी झालेली आहे मैदानामध्ये. तर जाऊया तर पाचव्या चेंडूकडे. आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झाला राईट टर्म ओव्हर द विकेट. अगदी आपण पाहिलं तर बैठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांपर्यंत आपण जाऊया. तर काय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. आपण पाहिलं तर मैदानामध्ये तिथे 2 धावा धावून घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. मैदानामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज किरण मोरे आहे, त्याचबरोबर सातारा स्पोर्ट्स चे ब्रँड अम्बॅसिडर सर्वे सर्वा अर्जुन कदम मैदानामध्ये आहे. राईट टर्म लेफ्ट टर्म बॅट्समन आपण पाहू शकतो मैदानामध्ये. मात्र ज्या पद्धतीने हा शेवटचा चेंडू असेल मला वाटतं, येस हा शेवटचा चेंडू आहे या तिसऱ्या षटकातील. तिथे लीडिंग एज आहे का, मात्र ज्या पद्धतीने अगदी चाणाक्ष आहे, पापनी लवते की लवते तोपर्यंत यष्टीचा वेध घेतला जातोय. चुकीला माफी नाही आहे. फलंदाज अर्जुन बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. मैदानामध्ये वाटचाल करतोय, नाव त्याचं अक्षय पाटील, मॅन फ्रॉम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. सर तुम्हाला सांगायला आवडेल, हा अक्षय पाटील मैदानामध्ये जो उतरलाय तो ढेबेवाडीपासून या नवी मुंबईच्या नगरीमध्ये ह्या मॅचसाठी आलाय. आणि नवी मुंबई ते ढेबेवाडीचं अंतर पाहिलं तर 298.8 किलोमीटर, जायला 5 तास 38 मिनटं तो अंतर पार करून आलाय. या नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय अक्षय पाटीलला. याच्यावरती नक्की लक्ष असेल, सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल, मात्र स्ट्रायकिंगवरती किरण मोरेच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि शेवटचं हानामारीचं निर्णायक डेट ओव्हर अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर घेऊन होतोय. बॉलिंग मार्कवर आहे मिस्टर अभी चोरट. राईट टर्म ओव्हर द विकेट घेऊन येईल. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो सजवलं जात आहे किरण मोरेसाठी.
तर एक सूचना येते बघा इथे मात्र लक्षात ठेवा नेक्स्ट मॅच च्या ठिकाणी होणार आहे सेमी फायनलची जुळेवाडे आणि जिंती आपण टीमने जरूर आनंद घ्या मॅचचा परंतु कॅप्टन आपण तयार राहा पहिल्या इनिंग नंतर आपण टॉससाठी जाणार आहोत इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुन्हा एकदा शरद आहे त्या ठिकाणी एक रन पूर्ण दुसरीचा प्रयत्न मिसकम्युनिकेशन झालंय इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये मोठं विकेट किरण मोरे बॅक टू डगआउट डीजे नवीन फलंदाज एक मोठं नाव आहे अजित सुतार मैदानाकडे वाटचाल करतोय मात्र कौतुक करावं लागेल वाई या संघाचं ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ बघायला भेटतोय तेच तर्रार गोलंदाजी बघायला भेटतोय प्रकट आणि तिखट मारा बघायला भेटतोय येणारा प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारला जातोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न इथं पाटण इलेव्हन संघाकडून केला जातोय या सपुल फटका आपण पाहू शकतो सुरेख फटका आहे तिथे डीप मिड विकेटच्या दिशेने जाऊया क्षेत्ररक्षक तैनात आहे बॉल कॅरी करून लगेचच आपण पाहिलं यष्टीरक्षकाकडे फेकी केली जाते एक धाव मैदानामध्ये कम्प्लीट केली जाते तर या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या आकड्यावरती 40 तर पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती रनात स्वरूपामध्ये तिथे फलंदाज अर्जुनला माघारी जावं लागलं तदनंतर हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू चेंडू टाकला की आगीचा निखारा पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातो यष्टीचा वेध घेत आहे आणि आपण पाहिलं तर LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये ही त्या फलंदाज अक्षयला माघारी जावं लागतंय अगदी स्वस्तामध्ये आउट झालाय हा फलंदाज अक्षय शिंद्या बॅक टू द काय सुरेख गोलंदाजी करतोय अक्षरशः मी म्हंटल होतं प्रकट आणि तिखट मारा करतोय मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये इथे अक्षय अपयशी ठरला आणि पवेल यांच्या दिशेने यावं लागेल या फलंदाजाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 40 या आकड्यावरती चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरला पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते वाई संघाकडून अपेक्षा होती 4 ओव्हरमध्ये 60-65 धावा होतील पाटण तालुका या संघाच्या परंतु इथे अपेक्षांचा थोडा भ्रमनिराश होताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु यातून देखील एक तगडा संघर्ष जर पाटण तालुका करू शकला तर मात्र या मॅचवरती आपलं अधिराज्य गाजवेल परंतु तत्पूर्वी हा सामना अजून तरी वाई संघाने आपल्या बाजूने झुकून ठेवलाय राईट अमोर द विकेट इथे मोठा फटका येतोय लाफ्ट केला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार थँक्यू व्हेरी मच आतापर्यंतच्या प्रेक्षणीय सामन्यांचा विचार केला नुकत्याच आलेल्या हाती आलेल्या माहितीनुसार 3 मॅचेस यापूर्वी मात्र खेळल्या गेल्यात प्रेक्षणीय मॅचेस या वाई तालुक्याच्या माध्यमातून त्यामध्ये 3-3 मॅचेस वाई संघाने जिंकल्या ज्यामध्ये 2 वेळा KSKला परास्त केलाय इथे मात्र पहा लाऊड अपील केली जाते ही अपील मात्र झुगारून दिली जाईल तत्पूर्वी मात्र 2 रन चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जातील व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल लेग बाईसचा इशारा आणि इथे या इनिंगला मिळेल पूर्ण विराम टीमची धावसंख्या झाली 48 49 धावांचं लक्ष आहे वाई तालुक्याच्या खेळाडूंसमोर चला एका लाईनीमध्ये आपला बाहेर निघायचंय आणि आपली बॅटिंग जोडी इथे यायचे आपण इथं यायचंय आपणही इथूनच प्रस्थान करायचंय या गोष्टीची नोंद घ्या आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे तत्पूर्वी
जुळेवाडी आणि जिंती संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. प्लीज जिंती संघ आणि जुळेवाडी संघ टॉस साठी आपण लवकरात लवकर आपला टॉस या ठिकाणी होईल. तत्पूर्वी मात्र मानई प्रतिष्ठान महिला संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झाला, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर इथे आपापल्या सामग्री घेऊन यायचं, त्या ठिकाणी जाऊ शकता आपण, आपला सामान त्या ठिकाणी जाऊ शकता आपण. एका रांगेत या, फक्त या गोष्टीची नोंद घ्या. टॉस साठी जाऊया जिंती आणि जुळेवाडी. किरण मस्कर यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशनचा ताबा घ्यायचा आहे. नक्की मी विनंती करेल मान्यवर श्री सन्माननीय काशीनाथ चोरगे शेठ, त्याचसोबत माननीय सन्माननीय अधिक कोळीकर साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. सामना खेळला जातोय नवलाई स्पोर्ट जिंती वर्सेस जुळेवाडी या दोन संघांमध्ये. नवलाई स्पोर्ट जिंती संघ कर्णधार को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नवलाई स्पोर्ट जिंती संघाचा कर्णधार इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. तर जाऊया टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स कडे. मान्यवर माझ्या समवेत आहेत माननीय सन्माननीय काशीनाथ चोरगे शेठ, त्याचबरोबर माननीय सन्माननीय अधिक कोळीकर साहेब इथे उपस्थित आहेत. हॅलो, फिल्डिंग लावून घ्या, पाटण तालुका फिल्डिंग लावून घ्या. तर टॉस केला जातोय, जिंती संघ समोर आहे. त्याचसोबत आपण पाहिलं तर जुळेवाडी हा संघ सामना खेळला जाईल. याच्यानंतरचा सामना आपण पाहतोय. जुळेवाडी संघाचा कॉल आलेला आहे, नाणेफेक तिथे जिंकलेली आहे जिंती या संघाने. तुमचा निर्णय तुम्ही. येस, चला दोन्ही संघांना मी पुढील वाटचाल शुभेच्छा देतो आणि मायक्रोफोनवरती विनंती करतो हर्षल मडविले यांना. सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. आमच्या संवेद या घनसोली गावचा एक जबरदस्त आवाज जोडला जाईल, ज्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा या मैदानावरती कव्हर केल्या जातात. त्याच मैदानावरती नव्हे तर नवी मुंबईमध्ये त्याच्या हिंदीचा डंका वाजला जातो असे सचिन म्हात्रे सर आमच्या सोबत जोडले जातील. त्याचा देखील आवाज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तत्पूर्वी मात्र ती जोडी मैदानामध्ये दाखल होते. चला या देखील जोडीचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. वाई तालुका ही सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल आणि त्याच्या संवेद शरद कोडळकर. बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलना. हॅलो, तर आपण पाहिलं तर इथे 49 धावेचं आव्हान आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आपण पाहू शकतो मैदानामध्ये ज्या पद्धतीने या प्रेक्षणीय सामन्यासाठी गर्दी आहे आणि या गर्दीचं सर्व श्रेय या वर्दीला जातं, कारण की ज्या पद्धतीने सर्व प्रेक्षकांमुळे हा सामना अजून उमटून दिसतोय
कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील चषक 2021 पर्व तिसऱ्या दिवस दुसरा फाइनल चा तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक माय बापांचं सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून अधिक स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रहामध्ये, क्रिकेटच्या रणकंदरामध्ये, क्रिकेटच्या संगममध्ये, जिथे जिंकण्याचा आनंद, हारण्याची भीती या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्र क्रिकेटची खेळपट्टी. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, तू तू मे मे, रणधुमारी, रणसंग्राम, पाटण वर्सेस वाई, 49 धावांचं आव्हान. पहिला चेंडू आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये टाकण्याचा प्रयत्न, थोडासा वाईडिशच्या स्वरूपामध्ये टाकण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला, यॉर्कर स्वरूपामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. नक्की सुरेख गोलंदाजी होते पाटण एक्सप्रेस. अतुल आहे बॉलिंग मार्कवर, त्याचसोबत माझ्यासोबत इथे जोडलेले आहेत द स्वीट व्हॉइस सचिन म्हात्रेया सर. थोड्याच वेळात या मैदानामधलं चालतं बोलतं हलतं खेळतं चित्र तुमच्या आवाजामध्ये येईल, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू किरण. मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माय बाप, यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक यहाँ पर जुड़े हुए, स्वागत है अब सबका कैलाशवासी आमदार अण्णा साहेब पाटील चषक 2021 के इस सत्र में. ये संग्राम यहाँ पर चालू है पाटण वर्सेस वाई के बीच. पाटण तालुके ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय, ग्राउंड का विश्लेषण देखा जाए हर्षल तो एक विपरीत निर्णय था, पर निर्णय पर खरे उतरे हैं. अब तक देखा जाए चार ओवर का मैच है, चार ओवर में यानी कि 24 गेंद में 50 रन का टारगेट सेट किया गया है और ये पहाड़ चढ़ने उतरे हैं मैं जरूर कहूंगा बल्लेबाज विशाल चोरगे और शरद, टेनिस क्रिकेट जगत के ये दो बड़े नाम. इस बार देखिए जगह बनाकर खेलने का प्रयास किया था, अच्छी फील्डिंग खुद के फॉलो थ्रू में यानी कि डॉट गेंद की समाप्ति, जैसी गेंद डॉट होती है तालियों की बरसात इस बीच मैदान पर गूंज रही है. कुल देखा जाए दो गेंद फेंके इस गेंदबाज अतुल ने, एक लेफ्ट हैंड गेंदबाज है जरूर, दो गेंदों में दो रन खर्च किए बिना किसी विकेट के. कुल देखा जाए तीसरी गेंद, इस बार देखिए कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, अंधाधुंध क्रिकेट खेलने का प्रयास किया था इस बार शरद ने. इस तरह का क्रिकेट खेलने की कोई जरूरत नहीं है मेरे ख्याल से, शरद एक अच्छे बल्लेबाज है, क्षमता इस बल्लेबाज में बड़े प्रहार करने की. कुल देखा जाए अभी डॉट गेंद की समाप्ति, तीन गेंदों की समाप्ति के बाद टीम का स्कोर है दो रन बिना किसी विकेट के नुकसान पर. तर ईशान वंडर बॉयज यांच्याकडून आपण पाहिलं तर गोलंदाज अतुल याच्यासाठी प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं पारितोषिक असेल. सचमुच अगर किसी भी प्रेक्षक या कोई, इस बार देखिए लोफुल टॉस गेंद थी, बड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था, जब तक फील्डर फील्ड करे दो रन चुराने में कामयाब, यानी कि दो से टीम का स्कोरबोर्ड जरूर यहां पर हिला, पांच रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अभी भी चार रन बिना किसी विकेट के नुकसान पर, अभी भी इस ओवर की दो गेंदानी शेष. देखना है अतुल एक अच्छी गेंदबाजी, पावर प्ले का सत्र है, पावर प्ले सत्र में पूरी तरह जकड़ कर रखा है, दो बड़े नाम है बीच मैदान पर, मैं जरूर लेना चाहूंगा विशाल और शरद. इस बार देखिए थोड़ी सी जगह बनाने का प्रयास किया था, थोड़ी सी हलचल मचाई थी बल्लेबाज ने, प्रेशर, व्हाइट गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद, एक रन जरूर स्कोरबोर्ड में ही, यहाँ पर पांच रन स्कोर यहाँ पर बिना किसी विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद, इस दो गेंदानी शेष इस पहले ओवर की, फिर एक बार देखिए हर्षद सर मैं जरूर बात छेड़ना चाहूंगा, अगर कोई गेंदबाज वेरिएशन में सफल हो या वेरिएशन करने का प्रयास कर रहा हो तो इस तरह के नजराने जरूर आते हैं, क्योंकि देखिए वेरिएशन करने का प्रयास किया था, गेंद हल्की सी स्विंग होती हुई नजर आ रही पर थोड़ी सी बाहर की तरफ गई, व्हाइट बॉल करार किया, एक रन टीम के स्कोर में बढ़ा, टीम का स्कोर बट 6 बिना किसी विकेट के नुकसान पर. इस बार देखिए घुटने टेक तमाशा देख, पल्लू शॉट में जरूर कहूंगा यहां पर करारा शॉट बिना टिकट के हवाई सफर यहां पर होता हुआ गगन चुंबी छक्का डीजे आइए. यहाँ पर देखिए
एक अच्छी गेंदबाजी करा था यहाँ पर अतुल, कहीं ना कहीं यहाँ पर लाइन से भटकते नजर आया अंडर प्रेशर। बड़ा मैच, बिग फाइट यहाँ पर पाटन वर्सेस वाई। इस बीच दर्शकों के बीच, हजारों दर्शकों के बीच इस तरह की गेंदबाजी, यहाँ पर प्रेशर होना जरूरी है और प्रेशर नजर आ रहा है गेंदबाज अतुल के ऊपर। आखिरी गेंद रहेगी यहाँ पर अतुल की। इस बार आवाज मिडल तो बैट आता, बैट टॉप एच लेकर यहां पर अच्छी कैच। मैं जरूर बात करना चाहूंगा इस बार ओ यू टी आउट, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई यहां पर शरद के नाम की, पहला झटका लगता हुआ यहां पर मैं जरूर कहूंगा वाई टीम के लिए। डीजी आइए डीजे। हर्षल, इससे पहले आपने बात छेड़ी थी कि वाई टीम इस बार तीन फाइट हो चुके, तीनों फाइट में वाई टीम यहां पर जीत हासिल की है, क्यों ना करें? क्योंकि देखिए जैसे कि शरद आउट होने के बाद अभी वहां पर सतीश मैदान पर जा रहा है 12 रन एक विकेट के नुकसान पर, और जहां पर काफी बड़े नाम है इस वाई टीम में, मैं जरूर बात छेड़ना चाहूंगा इसके बाद जो कि कौन भूलेगा एक गेंद में 12। बड़े नाम है इस वाइट टीम में, मैं जरूर बात छेड़ना चाहूंगा। विशाल, शरद, सतीश, राहुल बन गए और कई ज्यादा प्लेयर मेरे से जैसे कि अमित वाडकर है, एक बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत में। ये मेरे ख्याल से आप बात छेड़ना चाहूंगे, ये वाइट टीम करके खेलती है यहाँ पर मैं बात करना चाहूंगा कि नई मुंबई के हर एक गांव से एक प्लेयर आके मैच खेल रहा है। गेंदबाजी की धमार संभाल हुए गेंदबाज गणेश शिंदे, एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट जगत का, कुल देखा जाए उनके सामने सतीश नॉन स्ट्राइक एंड पर विशाल, मिस्टर 360 मैन इन फॉर्म, मैन इन टच मैं जरूर कहूंगा। सतीश देखना है आज क्या कर पाता है अपने टीम के लिए। इस बार हेलीकॉप्टर वन बाउंस, जब तक फील्ड करे काउ कॉर्निंग क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है, एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। बड़ा प्रहार किया था, अच्छी गेंद थी, ये अच्छा क्रिकेट है बीच मैदान पर दर्शकों के लिए, एक अच्छी गेंद को किस तरह खेलना ये सादा उदाहरण है इस बीच मैदान पर। कुल एक रन से संतुष्ट होना पड़ा दो बल्लेबाज को, एक से टीम का स्कोरबोर्ड 13 रन एक विकेट के नुकसान पर। एक अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन लेंथ के साथ शुरुआत की है अपने गेंदबाजी की। हेलो, चला मैच चालू करा प्लीज, विनंती असेल दोन्ही टीमला, आपण वेळ आपला वाया घालवू नका, कारण की ही फायनल मॅच नाहीये, इथून मात्र आम्हाला सेमीफायनल आणि फायनल ची मॅच आम्हाला खेळायची आहे। तर अंपायरचा निर्णय, चला अंपायर आपण देखील सज्ज व्हा लवकरात लवकर, तर अंपायरच्या निर्णयाची आम्ही वाट पाहणार आहोत। एक रन तर पूर्ण झालीये, तर दुसरी रन मात्र येईल का हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील। देखिए विश्लेषण बदलता हुआ नजर आ रहा है हर्षल सर, 17 गेंदे बची है और 36 रन, 36 रन टू विन फ्रॉम लास्ट 17 बॉल्स। नवलाई आणि जिंती संघ प्लीज संपर्क साधायचा आपल्याला या ठिकाणी व्यासपीठाशी। ओवर टू यू सचिन सर। इस बार देखिए खड़े खड़े प्रहार करने का प्रयास किया था फील्डर वहां पर मौजूद लॉक क्षेत्र में, जब तक फील्ड करे इंद्रजीत बैकबर्न ऑफ द टीम मैं जरूर कहूंगा इंद्रजीत। कुल देखा जाए अभी भी दो गेंदे फेंके, एक सटीक लाइन और लाइन के साथ अब तक गेंदबाजी की है गेंदबाज गणेश शिंदे ने। इस बार देखिए खड़े खड़े प्रहार करने का प्रयास, स्विंग एंड मिस, गेंद जाती हुई विकेट कीपर के 10 रनों में, डॉट गेंद की समाप्ति, एक अच्छी गेंद की समाप्ति मैं जरूर कहूंगा इस तरह से। देखिए पहले ओवर में देखा था आपने कि 12 रन आए थे, उसके बाद जो तीन गेंदे गणेश ने फेंकी है अब तक 2 रन खर्च किए।
इस बार देखिए, जैसे कि कहा जाता है किस्मत भी बहादुरों का साथ देती है, साथ यहां पर नजर आ रहा है, मैं जरूर कहूंगा सतीश के लिए, क्योंकि अच्छी गेंदबाजी हो रही थी अब तक गेंदबाज गणेश की ओर से, पर ये कहीं ना कहीं मिसफील्ड गेंदबाज को थोड़े से प्रेशर में ला सकते हैं, क्योंकि देखिए जब भी गेंदबाज, कोई भी गेंदबाज अगर अच्छी गेंदबाजी कर रहा हो, अगर फील्डरों का साथ उन्हें मिल जाए तो निश्चित रूप से एक कॉन्फिडेंस हाई होता है हर गेंदबाज का, पर यहाँ पर कहीं ना कहीं एक अच्छी गेंदबाजी के बाद एक मिसफील्ड, चार रन आना, कहीं ना कहीं थोड़े से प्रेशर में आ सकते हैं गणेश। अभी भी इस ओवर की दो गेंदाने शेष, टीम के स्कोरबोर्ड पे स्कोर है 18 लॉस्ट ऑफ वन विकेट, 18 रन स्कोरबोर्ड पर आ चुके। कुल देखा जाए विश्लेषण, इस बार गेंद को समझा, पर का और सही दिशा में भेजने में कामयाब हुआ गगन चुंबी चक्का डीजे आइए। थैंक यू डीजे, जैसे कि मैंने बात छेड़ी थी, मैन इन फॉर्म, मैन इन टच, 14 गेंदे बची है, 25 रनों की जरूरत, गणेश कहीं ना कहीं कमबैक करना जरूरी है, और किस तरह का कमबैक यहां पर करते हैं। फिर एक बार यहां पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया, फील्डर पर मौजूद, जब तक फील्ड करे एक रन से ही संतुष्ट होना पड़ा दो बल्लेबाजों को। और दो ओवर के समाप्त के बाद टीम का स्कोर है 25 ऑन अ बोर्ड। जैसे कि नए ओवर की शुरुआत होती है, मेरे साथी दोस्त यहाँ पर मौजूद है हर्षल, आइए आगे का खो दिखाल सुनाइए। दोन ओवर चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, टीम ची एकूण धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 25, धावा धाव फलकावरती लागल्यात। एक जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी पाहतोय, तमाम प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच। आज मात्र दोन्ही तालुके एकत्र झालेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी, आणि एकमेव उद्दिष्ट या मॅच मागचा आहे की दोन्ही तालुक्यामध्ये जे असलेले जिव्हाळ्याचे संबंध, ते संबंध मात्र अजून स्ट्रॉंग व्हावे यासाठी केलेला आमचा हा छोटासा प्रयत्न, आणि तो प्रयत्न मात्र यशस्वीतेकडे वाटचाल करतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली आहे 25, येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 12 धावा कराव्या लागतील। समोर स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आपण पाहतोय, तो म्हणजे सतीश सणत, त्याच्या समवेत विशाल चोरट चोरगे, या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन कदम गोलंदाजी मार्क वरती, लेफ्ट हँड बॉलर आहे, लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करणं खूप पसंत करतोय। इथे मात्र समोर सतीश, तिसरं षटक प्रगतीपथावर, पहिला बॉल फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, वेगाने फिल्डर त्या ठिकाणी मात्र येतोय गणेश शिंदे, या ठिकाणी मात्र एक रन पूर्ण केली जाईल। एका धावेने फार मोठं नुकसान पाटण तालुका टीमला होणार नाहीये, परंतु विजय संपादित करायचा असेल तर वाई टीमला इथे मात्र मोठे फटकेबाजी करावीच लागेल, अन्यथा या मॅच मध्ये पाटण तालुका पुन्हा एकदा शिरकाव करेल। गोलंदाजी मार्कवर अर्जुन, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, यावेळेस चेंडू उडवला, विशालच्या बॅट मधून येतोय, एक जबरदस्त घणाघाती षटकार। क्या बात है, अप्रतिम फटका या ठिकाणी विशालच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, हा फुल टॉस बॉल। आता मात्र दबाव जाणवतोय अर्जुन कदमच्या या संपूर्ण मनामध्ये, कारण की त्याला देखील या बॅट्समनची धडकी भरली आहे, धास्ती वाटतेय, त्याला देखील माहित आहे की विशाल जोपर्यंत खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत मात्र आपल्या टीमला धोका कायम राहील। लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉसचा बॉल होता, ऑन साइडला खेळून काढला, फिल्डर येतोय वेगाने, या चेंडूवर एक रन पूर्ण केली जाईल, आणि अगदी समंजसपूर्वक क्रिकेट या ठिकाणी मात्र खेळला जाईल, कारण की वाई तालुक्यातील या खेळाडूंना देखील माहीत आहे आता मॅच हळूहळू आपल्याकडे येते, त्यामुळे इथे जर आपण घाई केली तर कदाचित मॅच आपल्या हातातून जाऊ शकते, तर संयमाने क्रिकेट खेळला जात आहे। तीन बॉल झालेत, चौथा बॉल गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा अर्जुन कदम, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट सतीशसाठी, यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूप बाहेरचा बॉल टाकला जातोय, दबाव दबाव प
स्पष्टपणे जाणवतोय या गोलंदाजावरती हा दबाव जुगारावा लागेल, कारण की आता मात्र पाटण तालुक्याच्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजी पसरते, त्याला देखील माहित आहे ही मॅच कधीही कोणत्याही क्षणी कुठेही टर्न होऊ शकते. मोठा फटका 37 रनच्या बॅट मधून येतोय, हा जबरदस्त बेधडक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. सो मच. समीकरण असेल तर आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 8 धावा विजयासाठी हव्या असतील. प्रेशर रिलीज करणारा हा फटका होता, ज्या पद्धतीने तो मधुर स्वर कानामध्ये सांगून गेला की हा षटकार असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुल टॉस बॉल, आणखीन एक मोठा फटका येतोय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर जाणारा 37 रनच्या बॅट मधून. इथे आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. एका धावेची गरज, प्रेक्षक मात्र या ठिकाणी मनापासून मॅचचा आनंद घेत असताना, मात्र शेवटची विजयी धाव पूर्ण होईल का? इथे चेंडू मोठा फटका येतोय 37 रनच्या बॅट मधून, जल्लोष पाहू शकाल या डीजे. थँक्यू डीजे. दोन्ही टीम हँडशेक्स करून एकमेकांना शुभेच्छा देऊन मैदानाच्या बाहेर निघायचंय, तोपर्यंत आपण जाऊ नका. दोन्ही टीम एका रांगेत आपल्याला यायचंय, आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला पारितोषिक हवा असेल तर मात्र या नियमांचं पालन करावं लागेल. एकमेकांना शुभेच्छा द्या, आणि आपल्या दोन तालुक्यामध्ये असलेले प्रेमाचे जिवाळ्याचे संबंध किती चांगले आहेत हे दाखवून द्या, कारण की मॅच ही फक्त एंटरटेनमेंट साठी होती, बाकी जे संबंध आपले नाते जे काय आहेत ते अजूनही त्याच पद्धतीने कायम ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय, मॅचचा आनंद घेतला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही टीम साठी. जिंती संघ आपण तयार राहायचा, कॉल असेल तुम्हाला शेवटचा. आपण नाणेफेक जिंकलेला आहात, आपण निर्णय कळवायचा आहे जिंती संघ. नाणेफेक जिंकल्यानंतरचा आपला निर्णय समालोचन कक्षापर्यंत आपण त्वरित कळवायचा. तर मैदानातून सर्वांनी बाहेर यायचं काय की सेमीफायनलचा सामना लगेचच खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडूंनी मैदानातून बाहेर यायचं. वाईस संघ आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे, पाटण तालुका संघ आपण देखील व्यासपीठाजवळ यायचं आहे. चला बाकीच्या मैदानाच्या बाहेर व्हा, बाकीच्या मैदानाच्या बाहेर चला प्लीज. दोन्ही टीमला विनंती करतोय आपापल्या समर्थकांना घेऊन कृपया मैदानाच्या बाहेर या. सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी जातोय जिंती आणि जुळेवाडी, या दोन टीमच्या दरम्यानची मॅच या ठिकाणी आपल्या समोर असेल. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील चषक 2021 ची स्पर्धा आपण पाहतोय. तर प्रेक्षणीय सामन्याची ट्रॉफी आपण या ठिकाणी देतोय, त्यासाठी आपल्याला यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस या मंचावरती.